देवस्थान जमीन घोटाळ्याबाबत जयंत पाटलांचं पडळकरांच्याकडे बोट. विट्यातल्या देवस्थान जमीन घोटाळ्याची चर्चा विधानसभेत. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. विट्यातल्या देवस्थान जमिनीच्या घोटाळ्याबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करताना गोपीचंद पडळकर यांच्याकडे बोट दाखवले. 9 तारखेला महसूल पुरवणी मागणीचा मुद्दा उपस्थित करताना जयंत पाटील यांनी विट्यातल्या देवस्थान जमिनी बोगसगिरी करत कशा लाटल्या याची माहिती दिली. तसंच देवस्थान जमिनीचा घोटाळा करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. देवस्थानच्या जमिनी बोगस कागद तयार करून कशा कशा ढापल्या गेल्या, ज्यांनी ज्यांनी ही बोगसगिरी केली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केली आहे. जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत पाहूयात. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, आपण सगळ्याच देवस्थानाचा आदर करतो. अध्यक्ष महोदय, आमच्या सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात कसबे विटा येथील म्हसवड सिद्धदेव त्र्यंबके 14 एकर, त्र्यंबकेश्वर देव सीताराम चंद्रदेव 5 हेक्टर, रेवण सिद्धदेव 4 हेक्टर या 4 देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या आहेत. मी मागं हे प्रकरण मला वाटतं मांडलेलं होतं. आपण मला आश्वासन दिलेलं की जयंतराव 2 महिन्यात त्याची चौकशी करू, याला 1 वर्ष थांबलं. माझा तुमच्यावर फार मोठा विश्वास आहे आणि तुम्ही याच्यात एवढ्या मंत्रिमंडळात सगळ्यात कार्यक्षम आणि सगळ्या गोष्टी करणारे तुम्ही एकमेव आहात असा माझा अजूनही समज आहे. पण तुम्ही काय ॲक्शनच घेत नाही. ॲक्शन घेऊन तुम्ही त्यांच्यावर हे केलं पाहिजे. या जमिनी देवस्थान इनाम असल्याचं सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत आणि देवाच्या जमिनी विकायला सुरुवात केली आहेत. अध्यक्ष मध्ये दुसऱ्यांदा वर्ष 1.5 वर्षाने मी काढतोय. अध्यक्ष मध्ये देव अस्तित्वात असून जमिनीचे उत्पन्न देवस्थानवर खर्च होते असा तहसीलदारांनी महसूल पुस्तकामध्ये शेरा दिलाय. श्रीमंत राजाराम मेटकरी व भाजपच्या स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी कुलमुखत्यारपत्र करून घेऊन महसूल राज्यमंत्र्याच्या न्यायालयात असं खोटं कथन केलंय की या जमिनी देवस्थान नाहीत आणि या जमिनीवरच्या देवस्थान इनाम वर्गाचा शेरा कमी करण्यात यावा आणि जमिनीवरचा देवस्थानचा शेरा खोटे करून कमी करून शेरा खोटे सांगून कमी करून घेतले. अध्यक्ष महोदय, 1950 आधी देशामध्ये अनेक देवस्थानं आहेत आणि या सर्व देवस्थानं एक पर्याय होता संस्थानांना की काय करायचं भविष्य काळात, सरकारमध्ये सामील व्हायचं, शेजारच्या राज्यात जायचं, स्वतंत्र राहायचं, अशा अनेक प्रकारचे निर्णय करताना आपल्या संस्थानाचा कारभार हा जनतेकडे सोपवण्याचं काम हे औंधच्या संस्थानानं त्यावेळी केलं. अध्यक्ष महोदय, बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन मी आपला वेळ घेत नाही, पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपल्या औंध संस्थानामध्ये वेगवेगळ्या देवस्थानांना जमिनी इनाम दिल्या होत्या. या जमिनी इनाम दिल्याच्या संदाज उपलब्ध आहेत. या जमिनी देवस्थान इनाम असल्याची 2 सरकारी दरबारीच्या सगळ्या दस्तऐवजात आहे. ॲलिनेशन रजिस्टरला देखील याचा उल्लेख आहे. इतिहासातही असे दाखले आहेत. नगरपालिका विटा यांच्या जन्मशताब्दी ग्रंथ सभागृहात मी माझ्याकडे आहे, तो मी दाखवेन तुम्हाला. तोही अध्यक्ष महोदय, कशी जमीन संस्थानाला मिळाली हे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680 निधन झालं, संभाजी महाराजांची 1679 निधन झालं, हत्या झाली. अध्यक्ष महोदय, आणि छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले. राजाराम महाराजांच्या वतीनं मराठी राज्याचा कारभार पाहण्यासाठी प्रतिनिधी पद निर्माण करावे लागले. मराठी राज्याचे पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्र्यंबक यांना नियुक्त केलं. परशुराम त्र्यंबक यांच्यानंतर त्र्यंबक कृष्ण, भगवंत त्र्यंबक असे प्रतिनिधी नियुक्त झाले आणि अध्यक्ष मध्ये त्र्यंबक कृष्ण यांना विटे येथील देशपांडेपणाचा हक्क मिळाल्याने ते विटे इथे येऊन राहिले, वाडा बांधला, कारभार केला. अध्यक्ष मध्ये फार हिस्ट्री मोठी आहे आणि म्हणून अध्यक्ष मध्ये मला हिंदू धर्माची देवस्थानाच्या जमिनी विकायचा उद्योग जो चालू आहे, मला अपेक्षा होती की काहीतरी थांबवण्याचं काम कराल.
मारुती मंदिर देवस्थान ही नोंदणीकृत संस्था आहे, त्याच्यातही असाच घोटाळा आहे. तकळी तकळी येथील खसरा क्रमांक आहे 2-3. अध्यक्ष महोदय, मारुती मंदिर देवस्थान या संस्थेच्या नावावर नोंद आहे. गौतमपुरी आणि इतरांनी तहसीलदार नागपूर ग्रामीण